कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। जात वैधता प्रमाणपत्र व प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरित मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचं मुंडन आंदोलन व धडक मोर्चा, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। सोलापूर शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं जात वैधता प्रमाणपत्र तसेच सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरित मिळावी या ज्वलंत प्रश्नांसंदर्भात बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सोलापूर येथील जात पडताळणी समिती व शिष्यवृत्ती कार्यालयाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचं मुंडन आंदोलन व धडक मोर्चा काढण्यात तसेच याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आलं। आम्ही रद्द झालेले ज्यांचे ऍडमिशन आहेत जर तुम्ही त्यांचे दिले कास्ट सर्टिफिकेट तर त्यांना परत ऍडमिशन मिळेल का? त्यांना मिळालेच नाही आहेत अजूनपर्यंत, तर तुम्ही त्यांना ऍडमिशन देणार का वेळेवर? त्यांना ऍडमिशन मिळाली आतापर्यंत एवढ्या जेवढ्या ऍडमिशन रद्द झाल्या आहेत कारण का वेळेवर सर्टिफिकेट नाही मिळालंय त्यांना, पण त्या मला माहिती आहे ना, मला माहिती आहे मग पूर्ण महाराष्ट्रभर विषय आहे। बरं तुम्ही रेग्युलेटरी अथॉरिटी केली आहे का नाही दिलो तावडे नियम समाज कल्याणी केली का केली आहे कशाला केली होती नाही कशाला डेट वाढवून दिली ना मग का केलं तसं कारण का वेळेवर कास्ट लागली किती मिळालं नाही म्हणून आता तुम्हीच म्हणताय म्हणून मी म्हणते वस्तुस्थिती आहे आपण वस्तुस्थिती पासून पळू नाही शकत। आम्हाला फक्त तुमच्याकडून एवढी ग्वाही पाहिजे की जेवढे आतापर्यंत पेंडिंग आहे तेवढे तुम्ही सगळे करा आणि त्यांना ऍडमिशन ताबडतोब मिळाली पाहिजे। तुमच्यामध्ये आणि शिक्षण खात्यामध्ये काहीतरी ताळमेळ आणून जेवढे ज्यांचे एक दोन वर्ष वाया गेले तसं न होता त्यांचे ताबडतोब ऍडमिशन घ्यायचे सिम्पल। प्रतिनिधी इक्बाल अत्तार, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर।